तर आज आपण प्रवास करतोय मुंबई जवळील पण मुंबईपेक्षा अतिशांत व निसर्गरम्य अशा ठिकाणी. नमस्कार, मी रोहित. तुमच्या सर्वांचं रोहित गोरे ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर आज आपण भेट देतोय टंडेल्स फार्म हाऊस डहाणू येथे. टंडेल फार्म हाऊस डहाणू येथे पोहोचण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मुंबईवरून डहाणूचा प्रवास करावा लागेल. मुंबईपासून जवळपास डहाणूचे अंतर 150 किलोमीटर इतके आहे. डहाणूला जाण्यासाठी तुम्ही बाय बस जाऊ शकता, स्वतःच्या गाडीने जाऊ शकता किंवा इथे लोकल ट्रेनसुद्धा अवेलेबल आहेत. तर लोकल ट्रेनने जवळपास 2.5 तासांचा प्रवास आपल्याला डहाणूला पोहोचण्यासाठी दादर किंवा बांद्रावरून करावा लागतो. आम्हीसुद्धा इथे लोकल ट्रेननेच प्रवास केला होता. बांद्रावरून आम्ही डहाणू रोडची लोकल ट्रेन पकडली होती आणि तेथून मग आम्ही आमचा डहाणू म्हणजेच टंडेल फार्म हाऊस डहाणूसाठीचा प्रवास स्टार्ट केला होता. जवळपास 2.5 तासांच्या प्रवासानंतर फायनली आम्ही इथे डहाणू रोडला पोहोचलेलो आहोत. डहाणू रोडला आता इथे उतरल्यानंतर आता आपल्या मेन लोकेशनला म्हणजेच टंडेल फार्म हाऊसला आपल्याला जाण्यासाठी इथून रिक्षा करावी लागेल. डहाणू रोड ते टंडेल फार्म हाऊसचं अंतर जवळपास 7 ते 7.5 किलोमीटर इतकं आहे. तर बाय रिक्षा आपण इथून अगदी आरामात जाऊ शकतो. सुरुवातीला आपल्याला डांबरी रोड लागेल आणि त्यानंतर जसं जसं आपण डहाणू गावात एंट्री करेल त्या तेव्हा आपल्याला अशा प्रकारचा इथे दिसत असलेला कच्चा रोड आणि दुतर्फा मोठमोठ्या चिक्कूच्या बागा इथे पाहायला मिळतील. टंडेल फार्म हाऊस सुद्धा अशाच मोठ्या चिक्कूंच्या बागांच्या मध्ये वसलेला आहे. टंडेल फार्म हाऊस मध्ये तुम्हाला प्रायव्हसी तर मिळतेच, त्याचबरोबर अति सुंदर असं निसर्ग सौंदर्यही अनुभवायला मिळतं. फायनली आपण आता डहाणू रोडवरून 7 ते 7.5 किलोमीटरचा रिक्षा थ्रू प्रवास करून टंडेल फार्म हाऊसला पोहोचलेलो आहोत. गेटवरून आत आल्यानंतर टंडेल फार्म हाऊसच्या आजूबाजूला असलेले हे सर्व निसर्ग सौंदर्य व टंडेल फार्म हाऊसची इमारत पाहून अगदी मन प्रसन्न होतं. टंडेल फार्म हाऊसवरील आपला जो स्टे आहे त्या स्टेच्या दरम्यान टंडेल फार्म हाऊसवरील जे कर्मचारी असतील, जे केअरटेकर असतील, त्यांच्याकडून आपल्या खूप काळजी घेतली जाते. आपल्या चहाच्या वेळेला दोन्ही टाईमला चहा, त्यानंतर आपला ब्रेकफास्ट, त्यानंतर डिनर असेल, लंच असेल, आपल्या ऑर्डरीनुसार आपल्याला आपल्या वेळेत तिथे पोच केले जातात. त्याचबरोबर जर इथली टेस्टचा तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा म्हटला तर ब्रेकफास्ट त्याचबरोबर जेवण जे आहे त्याची टेस्टसुद्धा खूप सुंदर राहिली आहे. जर टंडेल फार्म हाऊसच्या इंटरनल स्ट्रक्चरचा जर आपण इथे रिव्ह्यू केला तर इंटरनल स्ट्रक्चरमध्ये आपण आल्या आपल्याला इथे एक प्रशस्त असा हॉल मिळतो. हॉलमध्ये TV वगैरे आहे, त्याचबरोबर फ्री वायफाय सर्व्हिस आहे आणि वायफाय वर्केबल आहे. कारण मी स्वतःचं माझं कामसुद्धा या वायफायवर केलं होतं तर त्याची रेंज वगैरे अतिशय उत्तम सोय वायफायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक किचन, त्याचबरोबर 3 बेडरूम्स आहेत. त्या म्हणजे आपली जर जॉईंट फॅमिली असेल तर अगदी आरामात ती राहू शकते. फार्म हाऊसच्या बॅक साईडला आपल्याला 2 स्विमिंग पूल पाहायला मिळतील. एक स्विमिंग पूल खूप छोटा आहे, त्याच्यामध्ये छोट्या मुलांसाठी तो अतिशय सोयीस्कर आहे आणि त्यानंतर त्या छोट्या स्विमिंग पूलला लागूनच एक मोठा स्विमिंग पूलसुद्धा तिथे आहे.